तर माझा नाद खरोखर करू नका, तुम्ही कितीही मोठा असला तरी माझा नाद करू नये, हेच या व्हिडिओच्या निमित्तानं मला सांगायचं. 1200 हेक्टरचं पाणी शिल्लक राहत. मग 1200 हेक्टरचं पाणी जर हे 4-5 गाव 5-6 गावांना दिलं तुम्ही, तर हा भाग अत्यंत तुमचं नाव घेण्यासारखा होईल. शंकर हर्षवर्धन पाटला जे लक्ष द्यायला पाहिजे. हा, गेली 10 वर्ष झाला आम्हाला मान्य लुटून खातोय, त्याच्याबद्दल आंदोलन आज कुणी करतय का? ह्याच्यातून एकच सांगायचंय, सगळ्यांनाच सांगायचंय, म्हणजे ते बावडेकर असतील नाही तर कुणी असतील, नका या भानगडीत पडू. या भानगडीत जर पडला तुम्ही तर तुमचं बी आम्हाला काहीतरी करावं लागेल गाड्या. आता कुठवर आम्ही तरी बसू, पण आमचा 44 शेतकरी ज्यावेळेस पाणी उचलतो त्यावेळेस तुझ्या का बाबा पोटात दुखावं? आज इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली, आज दत्ता गोगऱ्याकडे पाणी चालू आहे. एक गुंठ्याचा पास नाही, एक गुंठ्याची मागणी नाही त्याची, त्याच्याकडे पाणी चालू आहे. पंडित पाटील 25 SP बिना परवानगीची मोटार, हा ते त्या आमच्या विरुद्ध संघर्ष समजले आहेत. 25 HP मोटार आहे, भीमा नदी नेरा नदीवर पिटेवाडी बंधाऱ्यात पाणी परवानगी नाही दिला. पुणे जिल्हा दूध संघाची समधीच्या समधी प्रॉपर्टी कवडी मोल म्हणजे 1 रुपया न देता तुम्हाला दिली आहे. 1 रुपया न देता तुम्हाला कवडी मोल किमतीनं तुम्हाला ती प्रॉपर्टी दूध संघाची दिली. त्यात आमचे शेअर आहेत, आमच्या सभासदांचे शेअर आहेत, आमच्या सगळ्या डेअऱ्यांचे शेअर आहेत. तो सगळी प्रॉपर्टी ती आमची आहे. ती असताना सुद्धा तुम्हाला इंदापूर तालुका दूध संघ आल्यानंतर ती प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दिली. याचा अर्थ असा नाही की आज चालतोय म्हणून काय उपकार करत नाही तुम्ही आमच्यावर. अंत एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज एक नवीन विषय घेऊन आलोय. हा नवीन विषय असा आहे की पाठीमागे जर आपण पाहिलं तर हा आहे शेटपळ हवेलीचा ब्रिटिशकालीन तलाव. साधारण 1225 वर्षाचा इतिहास आहे या तलावामध्ये, आणि असं म्हटलं जातं की या तलावातून सुमारे 25 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे किंवा या सोडवला जातो या तलावाच्या माध्यमातून. पण स्थानिक जे शेटपळ हवेलीकर जे आहेत त्या शेटपळ हवेलीकरांचं असं म्हणणं आहे की आमचंच तलाव आहे आणि आमच्याच तलावामधून आम्हाला शेतीसाठी पाणी दिलं जात नाहीये. पर्यायाने त्यांनी शासनाकडून काही परवानग्या काढून पाणी उचल परवानगी काढलेल्या होत्या, परंतु फेब्रुवारी 2022 मध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर यांच्या ह्या ज्या परवानग्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत असं म्हटलं जातं. नक्की काय विषय आहे आणि शेटपळकरांची नक्की काय खदखद आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. शेटपळकरांच्या वतीने पाणी प्रश्नासाठी लढणारे जलतज्ज्ञ बाळासाहेब करगळ आपल्या बरोबर आहेत. अण्णा, आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्यात आपण न्यूज वाचली असेल किंवा प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की उचल पाणी परवानगी ही कॅन्सल झालेली, असा आदेश आलेला आहे. शेतकरी संघर्ष समिती जी आहे त्यांनी असं आम्हाला सांगितलेलं आहे. नेमका काय विषय आहे आणि शेतकऱ्यांची नेमकी खदखद काय काय? महत्त्वाचा विषय असा आहे की काल देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य वापरलं होतं की उद्धव ठाकरेंचा पोपट मेला आहे म्हणून. मला बावडेकरांना तेच सांगायचं आहे की शेटपळ तलावाचा पोपट कवाच मेला आहे. खरी वास्तविक कालचा जो आदेश आहे तो नीट वाचावा, एखाद्या चांगल्या वकिलाकडे जावं. मुळातच आंदोलन करणारी माणसं बी खूप मोठमोठी वकील आहेत, त्यांनी ती आदेश वाचावा की 99.99% हा आदेश माझ्या बाजूने आहे, माझ्या शेटपळच्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. फक्त त्याच्यात एकच अडचण झाली की त्यांनी 44 पानवारंक्या आहेत त्या रद्द केल्यात. ते का रद्द केल्यात? तर 2014ला जे प्रकटन प्रसिद्ध केलं ते प्रकटन प्रसिद्ध केल्यानंतर 2019ला महाराष्ट्र शासनाने त्या प्रकटनाला मान्यता दिली. न्यायालयाचं एवढंच मत झालं तयार की 2014च्या प्रकटनावर तुम्ही पाणी परवानग्या दिल्यात, त्या 2019च्या मान्यतेनंतर प्रकटन नवीन काढून तुम्ही मान्यता पाणी परवानग्या द्यायला पाहिजे होत्या. म्हणून 2019च्या आदेशाला धरून तुम्ही पुनश्च ह्याचं प्रकटन काढा आणि या लोकांना पाणी परवानगी द्या. पुनश्च प्रकटन काढा असा आदेश आहे. येस, त्या आदेशामध्ये कुठं पाणी परवानग्या रद्द झाल्यात किंवा असं काय म्हणलेलं आहे? नाही, पाणी परवानग्या रद्द झाल्यात हे नक्की, पण ती कुठल्या रद्द झाल्या? की 2014ला जे प्रकटन काढलं की त्याला शासन मान्यता नव्हती,
म्हणून त्या रद्द झाल्या. पण त्यांचं मत असं आहे की तुम्हाला 2019 पाणी परवानग्या देण्याचं शासनाने मान्यता दिली आहे, म्हणून 2019 प्रकरण काढा आणि पुनश्च त्याच 44 लोकांना परवानगी दिल्या तरी आमची हरकत नाही, अशा पद्धतीचा तो आदेश आहे. आता हे झालं तांत्रिक बाबू बाबी सगळ्या. अण्णा, ही शेटपळ तलाव आहे ते बहुतांशी शेटपळ तलाव हे शेटपळ भागातच वसलेलं आहे, एवढं असून शेटपळकरांची नेमकी खदखद काय आहे? महत्वाचं असं आहे की ह्याचा इतिहास आणि किती दिवसापासून याची क्षमता काय काय झालेलं आहे. मुळातच खरं वास्तविक बावडेकरांना किंवा हर्षवर्धन पाटलांचं नाव घ्यायला मला हरकत सुद्धा नाही. त्यांना त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे होता. ते काही बावडेचे कार्यकर्ते नाहीत किंवा बावडेचा नेता नाही, तो इंदापूर तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्राचा नेता आहे. त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही त्यांच्या नेतृत्वाबद्दल, किंवा त्यांच्या नेतृत्वाबद्दल मला कुठले अलिगेशन सुद्धा करायचे नाहीत. पण हे करत असताना त्यांनी स्वार्थ माणसाला असावा, किती असावा त्याला मर्यादा असते. एक काय की मुळातच भाटघर धरणाची निर्मिती ही माझ्या गावातून तयार झालेली आहे. अच्छा. भाटघर धरण हे 1885 ज्यावेळी सुरुवात झालं त्यावेळेस ज्ञानदेवराव बोंगळे असतील, कैलासवाशी आमचे निमगावचे शहा असतील, पुन्हा राजाराम हेगडे असतील, शंकरराव पाटील रेंडीचे असतील, आमचे महादेवांना असतील, ह्या माणसांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठं आंदोलन तयार झालं होतं आणि त्यातून 5 TMC भाटघरची निर्मिती झाली आणि त्यातूनच 1885 शेटपळ तलावाची निर्मिती झाली. ती एवढ्यासाठी झाली होती की दुष्काळी भाग आहे, दुष्काळी भागामध्ये पाणी न्यायचं आणि त्या भागातला जो प्रक्षोभक आंदोलन करणारा शेतकरी आहे त्याला शांत करायचा, असा एक ब्रिटिश सरकारचा उद्देश होता आणि त्याच्यातून ही शेटपळ तलावाची निर्मिती झाली. मला बावडेकरांना एवढंच सांगायचं आहे की माझ्या गावाचा त्याग किती आहे, की माझ्या गावातली 472 एकर जमीन त्या तलावासाठी संपादित झाली. त्या झाली असताना माझं गाव जी ज्या गावाला हवेली म्हणून ओळखलं जातं, की हवेली ह्या शब्दाचा अर्थच इतका गंभीर आहे की त्या गावाचा एक खडासुद्धा माझ्या गावात राहिलेला नाही आज, की सगळं गाव त्या तलावामुळे उठून गेलं. आणि हे असं असताना सुद्धा एवढी जमीन गेली, एवढं गाव उठून गेलं, ही सगळा एवढा मोठा आमचा त्याग असताना जर पाणी फक्त बावडेकरांनाच हवा असेल तर इतका कर्मकरंटेपणा नाही पाहिजे. हा 1920 हेक्टरचा आहे, त्याच्यावर ओली तखाली क्षेत्र 1920 हेक्टर येतं. त्या तलावाची कॅनॉलची लांबी 20.76 म्हणजे जवळजवळ 21 किलोमीटर आहे. पण झाली आहे अशी आज परिस्थिती की देशाची एक सगळी इरिगेशन करणारी घटना बदलत गेली 100-125 वर्षात. अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट झाले, तसंच भीमा नदीवर अनेक अनेक बंधारे झाले, निरा नदीवर अनेक बंधारे झाले. त्याच्यामुळं जो खालचा कोपरा आहे, नरसिंहपूर असेल, गिरवी असेल, टोनो असेल, सराटी असेल, पुन्हा तुमची पिटीवाडी असेल, निरनिमगावचा काय भाग असेल, पुन्हा इकडे गणेशवाडी असेल, त्या पुन्हा सुरवट असेल, ह्या गावातला एकही शेतकरी आज पाणी घेत नाही शेतपळ तलावाचं. त्याच्यामुळं ह्या 1920 हेक्टरमध्ये आज गेल्या 15 वर्षाचा माझ्याजवळ रेकॉर्ड आहे की 15 वर्षामध्ये 600 हेक्टरपेक्षा जास्त तलावावर मागणी येत नाही. मग 1200 हेक्टरचं पाणी जातं कुठं? हा एक चांगला संशोधन करणारा हा विषय आहे. मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की ही जी 1200 हेक्टरचं पाणी आहे, हे 1200 हेक्टरचं पाणी तुम्ही भाटघरवरून भीमा नदीवरून पाणी घेता, तुम्ही वीरवरनं पाणी घेता आणि पुन्हा शेटपळचं पाणी घेता आणि तीन बाजूनी तुम्हाला पाणी द्यायचं. त्याच्यापेक्षा आमचं वडापुरी आज दुष्काळी भाग आहे, खडकाळ गाव आहे, की त्याला रोज पाणी दिलं तरी त्या जमिनीला चालेल, इतकी खडकाळ जमीन आहे. आमची झगडी वस्ती तशीच आहे, आमचं वरकुटं तसंच आहे, आमची काठी त्याच्यापेक्षा वाईट आहे, आमची लाखेवाडी तशीच आहे, आमची रेड्याला तर कुठूनच पाण्याचं साधन नाही, अशी इतकी दुष्काळी गावं आहेत की तिथल्या जमिनीची प्रत अत्यंत हलकी आहे. त्या लोकांना जर ही 1200 हेक्टरचं पाणी दिलं का, 1920 हेक्टरचा तलाव आहे, तुम्ही 600 हेक्टरपेक्षा जास्त मागणी नाही शेटपळवर, शिल्लक किती राहत? 1200 MCF पाणी शिल्लक राहत, 1200 हेक्टरचं पाणी शिल्लक राहत. मग 1200 हेक्टरचं पाणी जर हे 4-5 गाव 5-6 गावांना दिलं तुम्ही, तर हा भाग अत्यंत तुमचं नाव घेण्यासारखा होईल. शंकर हर्षवर्धन पाटलाचे हे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आज काय झालंय की आज आता उठत्यात आंदोलन करत्यात अमुक तमुक, ह्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, आंदोलन करू देत केली तर. आता कालचं निराभिमा कारखान्यावर एक आंदोलन झालं, निराभिमा कारखान्यावर आंदोलन झालं की शेतकऱ्याला उसाची बिलं दिली पाहिजेत. त्या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा आहे. पण हे आंदोलन करत असताना फक्त शेतकरी ऊसच पिकवतोय का? बरोबर, इतरही उद्योग वगैरे त्याला मार्केट कमिटीमध्ये दर मिळतोय का? कांद्याला दर मिळतोय का? बोसाराला दर मिळतोय का? तिथला व्यापारी काय करतोय हे बी बघितलं पाहिजे. त्याच्याबरोबर शेतीच्या धंद्यातनं आमच्याकडं तुला प्रचंड मोठा उद्योगाचा धंदा आहे. बरोबर. हा, गेली 10 वर्ष झाला आम्हाला माने लुटून खातोय. बरोबर. त्याच्याबद्दल आंदोलन आज कुणी करतंय का? नेमकं लुटून खातंय याचा अर्थ काय? लुटून खातंय याचा अर्थ असा की बघा की महाराष्ट्र शासनाचे काय नियम आहेत, की 3-5-8-5 दुधाला काय दर दिला पाहिजे,
ह्या हे नॉर्म सरकारने घालून दिलेले आहेत आम्हाला. हे सगळे नॉर्म्स घालून देत असताना आम्हाला सरकारच्या नियमाच्या बाहेर आम्हाला जायचं नाही, किंवा सरकारने जे आम्हाला दरपत्रक ठरवून दिले त्याच्याही बाहेर आम्हाला दर द्या असं आमचं शेतकऱ्याचं मत नाही. बरोबर. जसं आम्ही निराभिमावर आंदोलन करतोय की आम्हाला शेतकऱ्याला दर दिला पाहिजे, तसंच आम्हाला मार्केट कमिटीने दर दिला पाहिजे, आम्हाला दुधाला दर दिला पाहिजे. कारण का साखर कारखान्यापेक्षा 25 पट मोठा हा व्यवसाय आहे शेती, दूध व्यवसाय इंदापूर तालुक्यात तर तो निश्चितपणाने आहे. पण तिथं काय चाललंय, गेली 10 वर्ष झालं शेतकऱ्याची लूटच झाली, त्याच्याबद्दल कोणी काय बोलायला तयार नाही. हर्षवर्धन पाटलाचा दूध संघ होता तो बी त्यांनी मोडून खाल्ला. पण आता अमोल दूध संघ, अमोल दूध संघ आत्ता आलाय म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही हे करायचं नाही. आता त्यांनी सांगितलं की परवाच मी एक त्यांची व्हिडिओ ऐकला की त्यांनी सांगितलं की आज दूध संघ चांगला चाललाय, आता कोणी काय बोलायला तयार नाही. असं नाही, पुणे जिल्हा दूध संघा म्हणजे आमचं 1,00,000 रुपयाचं शेअर भांडवल होतं, त्यातून आम्ही सगळ्यांनी विरोध केला असताना सुद्धा इंदापूर तालुका तोडून दिला. पुणे जिल्हा दूध संघाची समधीच्या समधी प्रॉपर्टी कवडी मोल म्हणजे 1 रुपया न देता तुम्हाला दिली आहे, 1 रुपया न देता तुम्हाला कवडी मोल किमतीनं तुम्हाला ती प्रॉपर्टी दूध संघाने दिली. त्यात आमचे शेअर आहेत, आमच्या सभासदांचे शेअर आहेत, आमचे सगळ्या डेअऱ्यांचे शेअर आहेत, तो सगळी प्रॉपर्टी ती आमची आहे. ती असताना सुद्धा तुम्हाला इंदापूर तालुका दूध संघ आल्यानंतर ती प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दिली. याचा अर्थ असा नाही की आज चालतोय म्हणून काय उपकार करत नाही तुम्ही आमच्यावर, आमच्याच प्रॉपर्टी म्हणजे आमची वाढ आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे की आपलं म्हणणं आहे की इतर समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, त्याबद्दल त्याबद्दल सुद्धा आंदोलन होणं गरजेचं आहे. आणि नुसतं नाही, आता शेतपळ तलावाचं पाणी परवानगीचा हा जो विषय, हा विषय अत्यंत किरकोळ विषय आहे. 40-45 शेतकरी काय किती पाणी उचलणार आहेत, उचलून तुम्ही 1,00,000 लिटर. आज मी माहिती घेतली, आज इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली, आज दत्ता कोकऱ्याकडे पाणी चालू आहे. 1 गुंठ्याचा पास नाही, 1 गुंठ्याची मागणी नाही त्याची, त्याच्याकडे पाणी चालू आहे. पंडित पाटील 25 SPची बिना परवानगीची मोटार, आज हा ते त्या आमच्या विरुद्ध संघर्ष समजले आहेत. ते 25 HP मोटार आहे भीमा नदी नीरा नदीवर पिटेवाडी बंधाऱ्यात, पाणी परवानगी नाही. पाणी परवानगी नसताना MSEBच्या लोकांनी त्यांना कनेक्शन, विद्युत कनेक्शन दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा आम्ही त्यांच्याबद्दल तक्रार केलेली नाही. का, ते शेवटी शेतकरी आहेत, उचलल दिसतंय पाणी तिथनं उचलावं, कुणी धंदा करावा कुणी नाही करावा. पण आमचाच विचारी शेतकरी ज्यावेळेस पाणी उचलतो त्यावेळेस तुझ्या का बाबा पोटात दुखावं, आणि काही लोक त्यांना प्रोत्साहन देतात की जे तालुक्याचे नेते म्हणतात की आम्ही तालुक्याचे नेते हर्षवर्धन पाटील असेल नंतर अजून कुणी असतील की तुम्हाला खर्चायसाठी पैसे द्या, आणि एक माणसाच्या हट्टासाठी एवढं ही रामायण चाललंय. एक माणूस म्हणजे कोण, पाळू गरगड फक्त. आणि जर माझ्या हट्टासाठी असेल तर माझा नाद खरोखर करू नका. तुम्ही कितीही मोठा असला तरी माझा नाद करू नये, हेच ह्या व्हिडिओच्या निमित्तानं मला सांगायचं आहे. कारण तुमचे बुडाखाली लय मग मला त्यात शिरावं लागेल. एवढंच मला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं एक संदेश द्यायचा आहे त्यांना की प्रत्येकाने आपलं थोडंसं सांभाळून राहावं. प्रत्येकानं आपलं साखर कारखाना असू देत, नाहीतर मार्केट कमिटी असू, नाहीतर मान्यांचा दूध संघ असू दे. वरती एक दूध संघ झाला आहे, अजून काय त्यांचं नाव, देसाई, देसाईंचा दूध संघ झाला आहे. त्या सगळ्या बाबतीमध्ये कुठंतरी एकत्र पुढाऱ्यांनी सगळ्याच बसलं पाहिजे. सगळ्याच पुढाऱ्यांनी बसून ह्याच्यावर शेतकऱ्यांच्या बाजूनं काहीतरी निर्णय सोल्युशन निघालं पाहिजे. आज आमचा माने दादा महाराष्ट्र प्रायव्हेट दूध संघात फेडरेशनचा काहीतरी चेअरमन का काहीतरी आहे. आणि मला अनेक सांगतात की माने दादा जसं जाळ आहे तसं आमचं बी महाराष्ट्रात जाळ आहे, आम्हाला बी कोणीतरी वळाखत्यात. आम्ही बी ज्यावेळेस माहिती घेतो त्यावेळेस असंच सगळ्याचं मत येतं आहे की माने दादा सगळ्यावर बोधरेशन आणतो. हे खरं का खोटं हे आज संशोधनाचा विषय. त्याच्यासाठी आमच्या तालुक्यातल्या जे नेते मंडळी आहेत, जे आंदोलन करतायत आज सगळीजण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, तर हे आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी माने दादाकडे गेलं पाहिजे, त्या देसाईंकडे गेलं पाहिजे, हर्षवर्धन पाटलाच्या दूध संघाकडे गेलं पाहिजे, या तिघाकडे गेलं पाहिजे. बाबा तुम्ही 2-2 रुपयाने या आठवड्यात 4 रुपयाने दर तुम्ही कमी केलं, काय कारण आहे, काय शासनाने दर कमी केल्यात, त्याला बाहेरनं मागणी कमी आली, कुठले कारणं आहेत ते. बरोबर. आणि 1 लिटरला जर 4 रुपयाने दूध कमी असला तर आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे, सगळ्यात वाईट अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी समोरच्या प्रचाराने विचार झाला पाहिजे. आणि एवढंच माझं मत आहे की बाबा हीच विचार करत असताना शेतकरी हा जर केंद्रबिंदू मानून तुम्ही जर शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काय करत असाल तर हा विषय सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आमचा माने दादा शत्रू आहे असं नाही, माने दादाला आम्ही मदतच करणार. दादा कुठं गावला तर उद्या हर्षवर्धन पाटलाचा दूध संघ असेल ती बंद पडला तर माने दादा आम्हाला मग आमच्या बोकांडी बसल. पण
हर्षवर्धन पाटील सुद्धा तो सुद्धा दूध संघ जागला पाहिजे, देसाईचा सुद्धा जागला पाहिजे, एक त्यातून चांगली स्पर्धा तयार झाली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, एवढाच आमचा एक उद्देश आहे. आम्ही काय दूध संघ नवीन काढू शकत नाही, आम्ही काय मानेदादा होऊ शकत नाही, आम्ही काय देसाई होऊ शकत नाही किंवा हर्षवर्धन पाटील होऊ शकत. आम्ही आमची शेती, आमचा धारणा, आमचा व्यवसाय एवढ्यापर्यंतच आम्ही मर्यादित राहू शकतो. आणि मला ह्या ह्याच्यातून एकच सांगायचं आहे, सगळ्यांनाच सांगायचं आहे, म्हणजे ते बावडेकर असतील नाही तर कुणी असतील, नका या भानगडीत पडू. या भानगडीत जर पडला तुम्ही तर तुमचं बी आम्हाला काहीतरी करावं लागेल गाड्या, आता कुठवर आम्ही तरी बसू बरं का. मग त्यात निराभिमा कारखाना असेल, इंदापूर कारखाना असेल, काय असेल ते असेल, मला तर सगळंच माहीत आहे, कोल्हापूरला काय, चाकणला काय, पुन्हा हे नारायणदास माध्यम ही संस्था आहे, ह्या संस्थेत काय, सगळं आम्हाला माहीत आहे. पण आम्ही त्या खोलात जात नाही, कारण आम्ही छोटी जे त्या संस्था चालवणारी कार्यकर्ते आहोत, आम्हालाही कळतं त्यात काय काय नाही ती. पण ते सगळ्या गोष्टीचा विचार करून थोडासा सगळ्यांनी थोडीसं समोपचाराने, आणि वाटलं तर मी त्यांच्याकडे जाणार पण आहे, मी हर्षवर्धन भाऊकडे जाणार आहे, मी बर्णे मामाकडे जाणार आहे, आप्पासाहेबाकडे जाणार आहे की नका या भानगडीत पडू का. तर ह्या इंदापूर तालुक्यात आतापर्यंत 51 बैलांच्या मिरवणुकीत काढणाऱ्या बावड्याच्या पाटलाचा माझं गाव आहे बरोबर. तेव्हा त्यांनी तेवढं संकुचित होऊ नये बावड्यापूर, त्यांनी मोठं मन दाखवावं, आम्ही तुमचंच आहे, आम्हाला सगळ्यांना तुम्ही पोटात गेला शिकलं पाहिजे, एवढीच एक अपेक्षा आहे. ओके, थँक्यू. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की शेतपळ हवेलीच्या पाण्याचा प्रश्न हा फक्त पाण्याचाच प्रश्न नाही, तर तो प्रश्न दूध असेल, वेगवेगळे कारखाने असतील, या सर्वांपर्यंत गेलेला आहे. आणि या शेतपळमधले शेतकरी आता नाराज आहेत. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस, मराठी न्यूज, इंदापूर.